पाहुयात पुढची बातमी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अजितदादा काही जागा लढवणार की लढवल्यासारखं करणार हे मला बघायचंय असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर शरद पवारांनी गाफील ठेवलं याबद्दल मी बोलणार नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि प्रशासनही आता मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही असा गडागा जयंत पाटील यांनी केला आहे. काय त्यांचा वेगळा पक्ष झालेला आहे, त्यांना काही उमेदवार लढवावे लागतील, ते काही मतदारसंघात लढवतील. ते आता ते खरंच लढवणार आहेत का लढवल्यासारखं दाखवणार आहेत हे बघायचं. सर, अजित पवार असं देखील म्हणाले आहेत की साहेबांनी नेहमी आम्हाला गाफील ठेवण्याचं काम केलं, अनेक निर्णय असतील किंवा अनेक भूमिका असतील, तर त्याशी तुम्ही सहमत आहात का? कारण की तुम्ही देखील त्यांच्यासोबत काम केलं. मी आता बोलायची आवश्यकता नाही आहे, निवांत बोलेन काहीतरी. हां